कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गेल्या 3 वर्षापासून पुलावरील भालताड बुजवण्यासाठी वेळ मिळत नसल्याने अखेर आज गावातील नागरिकांनी सार्वजनिक वर्गणी गोळा करून पडलेले भगदाड बुजवलेत. खेडगाव कागणे पुनत नदीवरील दोन्ही गावांना जोडणारा हा पूल आहे, पण गेल्या 3 वर्षापासून या पुलावर मोठे भगदाड पडले होते. नागरिकांनी आंदोलन करून भगदाडात झाडे देखील लावली होती, तरी प्रशासन दखल घेत नाहीये, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रात्री अपरात्री कधी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण दिवसेंदिवस भगदाड मोठे होत चालले होते. खेडगाव येथे असलेल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात चतुर्थीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात व या पुलावरून जास्त वर्दळ होते, तरी देखील झोपलेल्या प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाहीये म्हणून संतापलेल्या नागरिकांनी आता सार्वजनिक वर्गणी गोळा करून पडलेले भगदाड बुजवलेले आहे. रवींद्र आहे, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण, नाशिक.